पाहत होतो तर गेल्या भागामध्ये आपण स्वर पाहिले अ ते आ पर्यंत आणि पहिला स्वर जो आहे तो अ या स्वराचे आपण माहिती घेतली आणि तुम्हाला होमवर्क दिला होता मी म्हणजे साहित्य तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितले होते अ या अक्षराची आणि इथे म्हणजे इथं खाली दिलेले शब्द जे आहेत ते तुम्हाला लिहायला सांगितले होते तुम्ही लिहिले असतील तर आपण आता आज दुसरा स्वर पाहूया म्हणजे पेज नंबर 12 वरती दिलेला आहे पेज नंबर 12 दुसरा स्वर दिलेला आहे तर आ स्वर आपण बघतोय कोणता इथं आपण स्वर तुमच्या माहितीसाठी मी स्वर लिहिते अ आ ई ई ऊ ऊ रू ए ऐ ओ औ अं आणि आहा सॉरी आहा असं त्याचा उच्चार होतो तर अ पासून ते आहा पर्यंत आपण स्वर परत एकदा इथं लिहून घेतलेले आहे तुमच्या माहितीसाठी पहिला आपण अ हा स्वर पाहिलेला आहे गेल्या भागामध्ये आता आपण पाहणार आहे आ हा स्वर आज आपण इथं पाहणार आहे कोणता स्वर आ तर मुलांनो आ आ आ आई आ आ आई हा शब्द आ पासून तयार होतो तर परत एकदा आपण हे स्वर म्हणूयात आणि मग आपण आ पासून तयार होणारे शब्द इथं पाहूया तर मुलांनो बघूया आता इथं स्वर म्हणायचे आपल्याला पहिला तर म्हणूयात आपण स्वर अ आ ई ई ऊ ऊ रू ए ऐ ओ औ अं आ परत एकदा म्हणूया अ आ ई ई ऊ ऊ रू ए ऐ ओ औ अं आहा हे काय झाले स्वर तर आता आ दुसरा नंबरचा स्वर जो आहे तो आ आ या स्वराचे आज आपण इथं शब्द पाहणार आहे तर आ आ आई आ आ आई आ हा शब्द स्वर जो आहे तो कसा काढणार तुम्ही अ काढायचंय असा ऊ काढायचंय आणि त्याला एक असा मधुर अशी रेष द्यायची आणि त्याला एक काना द्यायचा आणि त्याला आणखीन एक काना द्यायचा हा झाला आ हा काय झाला आ असा स्वर झाला आता त्याच्यापासून तयार होणारे शब्द बघूया आता आ आ आई हा शब्द आहे शब्द म्हणून इथे बघा मी आ आ आई आ आ आलसा आ आ आलसा आ आ आकाश आ आ आकाश आ आ आजी आ आ आजी आ आ आठ आ आ आठ आणि आ आ आपण आ आ आ प न आ आ आपण आता परत एकदा आपण आ पासून आ या स्वराक्षरापासून कुठले शब्द तयार झाले ते आपण परत एकदा बघूया पेज नंबर 12 वरती तुम्हाला दिलेले आहे इथं लास्ट सगळ्यात शेवटीला इथं शब्द दिलेले आहे ते तुम्हाला एक शब्द पाच पाच वेळा लिहायला मी मागील भागामध्ये सुद्धा सांगितलं होतं आता सुद्धा हे शब्द तुम्हाला किती वेळा लिहायचे तर पाच वेळा एक शब्द लिहायचा आहे तर आता आपण परत एकदा कोणते शब्द तयार केले ते आपण बघूया वाचूया पहिला आ आ आई आ आ आरसा आ आ आकाश आ आ आजी आ आ आठ आणि आ आ आपण हे शब्द आचे हे शब्द मी तयार केलेले इथं लिहिले आहेत ते तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये लिहायचे आहे आणि आ हे
सुद्धा काढायचा आहे आणि हे शब्द एक शब्द पाच वेळा लिहायचा आहे. आता आ नंतर हा झाला दुसरा स्वर. आता तिसरा स्वर कुठला आहे तर ई आहे. तिसरा स्वर कुठला आहे ई आहे. तर आज आपण ई बद्दल सुद्धा माहिती देऊया. आता कुठला स्वर बघूया ई. कोणता स्वर स्वर बघायचा आहे आपल्याला तर आता ई हा स्वर बघायचा आहे. तर ई हा कसा काढायचा बघा. असा अर्धा पहिला अशी उभी छोटीशी रेष काढायची आणि त्याला असा अर्धा गोल असं काढायचा. नंतर परत तो गोल असा इकडच्या बाजूने उजव्या बाजूने गोल असा अर्धा गोलाकार करायचा. परत आणि डाव्या बाजूला असा ई परत असं काढायचा. परत त्याला एक असं गाठ घेऊन परत अशी उकार काढल्यासारखं असा खाली त्याचा असा पाय असा आपण काढून घ्यायचा. अर्धा असा पाय असा काढून घ्यायचा. तर हा झाला ई. हा काय झाला स्वराक्षर ई. आता या स्वराक्षरापासून तयार होणारे शब्द आपण बघूया. तर आता पार्ट नंबर 13 वरती दिलेला आहे बघा. पार्ट नंबर 13 पेज नंबर 13. तर ई ई आता इथे शब्द बघूया. ई पासून तयार होणारे शब्द कोणते कोणते आहेत. तर आता पहिला शब्द आहे ई. ई ई इमारत. आता इथे बघतो बघा आपण इमारत दिसते का तुम्हाला इथं असं एक असं एकावर एक अशी इमारत आपल्याला दिसते. तिथे समोर तिला आपण पाहिलं तर अशी घर एकावर एक अशी दिसतात. त्याला काय म्हणायचं तर इमारत असं काय म्हणायचं. इथं चित्रात सुद्धा दिसते बघायच्या. इथं चित्रामध्ये तुम्हाला दिसते पेज नंबर 13 वरती इथं इमारतीचं चित्र तुम्हाला दिसतंय. तर याला काय म्हणायचं ई ई इमारत. ई ई इमारत. दुसरा शब्द आहे ई ई इडली. ई ई इडली. आता तिसरा बघा ई ई इकडे. ई ई इकडे. आपण कुणाला हात मारायची असेल किंवा कुणाला बोलवायचं असेल तर आपण म्हणतो इकडे ये इकडे ये. बाय तिकडे जा. आता मम्मी तुम्हाला हात मारत असेल तर आपण मम्मी बोलवते ना बाय इकडे ये बाय तिकडे जा असं म्हणते ना. म्हणजेच काय ई ई इकडे. ई ई इस्त्री. ई ई इस्त्री. इस्त्री आता आपण कपड्यांना इस्त्री करतो ना ती ई ई इस्त्री. तिला काय म्हणायचं ई ई इस्त्री. ई ई इसम. ई ई इसम. ई ई इजा. ई ई इजा. इजा म्हणजे आपला काही खरं आपण खेळत असतो इकडे तिकडे जात असतो तर कुठंतरी आपण जाता जाता आपण पटकन असं धपकन असं खाली पडतो मग आपल्याला काहीतरी खर्चतं किंवा काही लागतं तर त्याला काय म्हणतो आपण ई ई इजा. तर मम्मी म्हणते ना तुम्हाला का कुठं झाली इजा बघूया दाखव मला कुठं झालं लागलं तुला दाखव मला. म्हणजेच काय ई ई इजा. आपण त्याला काय म्हणतो ई ई इजा. तर मुलांना आज आपण मागे भागामध्ये अस्वर बघितला त्याचे शब्द बघितले. आज आपण काय बघितलं तर आ हे स्वराक्षर बघितले आणि त्यांचे त्यापासून तयार होणारे शब्द आपण पाहिले. दुसरा स्वर आहे हा आणि तिसरा स्वर म्हणजेच कुठला आहे तर ई. तर ईचा ई या स्वराक्षरापासून तयार होणारे शब्द सुद्धा आज आपण इथं पाहिले. पेज नंबर 13 आणि 12 पान नंबर वरती हे दिलेले आहे. तर इथं तुम्हाला ईचं सुद्धा इथं ई कसं काढायचं इथं प्रॅक्टिस तुम्ही टेक्स्टबुक मध्ये करायची आहे आणि ईचे शब्द तयार झालेले म्हणजेच हे लिहून दिलेले शब्द तुम्हाला किती वेळा लिहायचे आहेत नोटबुक मध्ये. तर एक शब्द तुम्हाला 5 वेळा लिहायचा आहे आणि प्रॅक्टिस त्याची करायची आहे. तर मुलांनो आजचा भाग तुम्हाला इथं समजला असेल. आपण दोन स्वर आ आणि ई हे दोन स्वर बघितले त्यांचे शब्द पाहिले. तर आपण पुढच्या भागामध्ये पुढील स्वर घेऊन
भेटूया, धन्यवाद.